आज आपण पाहणार आहोत निर्ल्यांचा ठेसा। नमस्कार, हर्ष पाटील रेसिपीज यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत निर्ल्यांचा ठेसा ही रेसिपी। ठेसाचं साहित्य पाहूया काय लागणार आहे ते। पाऊण वाटी ह्या निर्ल्या घेतलेल्या आहेत। फिश सुकट पण बोलतात, दांडी सुकट पण बोलतात, पण आमच्याकडे ह्यांना निर्ल्या बोलतात। दोन मोठे कांदे घेतलेले आहेत, असे चिरून घेतलेले आहेत थोडे लांब आकाराचे। 5 ते 6 लसूण पाकळी घेतलेली आहे। 1 मीडियम आकाराचा टॅमॅटो आणि 6-7 कढीपत्त्याची पाने। आणि मेन ठेसा आपल्याला करायचं ना ते पाहूया। 4 चमचे खोबऱ्याचं केस घेतलेले आहे, हे मोठे 4 चमच। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। 8 ते 9 पोपटी मिरची आणि 2 हिरवी तिखट मिरची, काळी मिरची। 6 ते 7 लसूण पाकळी, 1/2 इंच आळ्याचा तुकडा, 2 इंच सुखी चिंच आणि 1 छोटा कांदा घेतलेला आहे। हे आपल्याला आता हे जाडसर वाटून घ्यायचे मिक्सरला। हे सर्व मी मिक्सरला जाडसर बारीक वाटून घेत आहे। अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे जाडसर। पॅन गरम झालेला आहे आणि ह्या निरल्या आता मी पॅनमध्ये भाजून घेत आहे। थोडं कुरकुरी होईपर्यंत आणि थोडं मीठ पण टाकायचं आहे। त्याची साळे आहेत ना वरचे, ते निघणार मग आपल्याला इझिली। 1.5 ते 2 मिनटं मी हे भाजून घेतलेले आहेत निरल्या आणि सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर करपण्याची भीती आहे। तर हे भाजून झालेलं आहे, हे तर काढून घेते मी प्लेटमध्ये। त्याच पॅनमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घेतलं आहे, गरम करून घेतलं आहे। ठेसलेलं लसूण 5 ते 6 पाकळी आणि 1/4 चमच हिंग परतून घेऊया। पण आपलं थोडं लालसर झालेलं आहे तर आपण कांदा ॲड करूया तेलामध्ये। 1 साईडला कढीपत्ता पण, परतून घेऊया 1 मिनिट। कांदा 1 मिनिट परतून घेतलेला आहे, तर टॅमॅटो ॲड करायचं आहे। मिक्स करून घेऊया। टॅमॅटो मिक्स करून घेतलेला आहे, तर टॅमॅटो शिजेपर्यंत आपण घेऊया आणि झाकण पण ठेवून दिलेलं आहे। हळद 1/2 छोटा चमच, 1 मोठा चमच धना पावडर, मिक्स करून घेऊया। मिक्सरला बारीक केलेला हा ठेसा सर्वात हा मिक्स करून घेऊया आपण कांदा टॅमॅटोमध्ये। मिक्स करून पण घेतलंय आणि 1 मिनिट परतून घेतलेला आहे ठेचा। आणि वाटता वेळी पाणी अजिबात घेतलं नव्हतं, तर निरल्या ॲड करायच्या आहेत। मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया। वाटण्याच्या भांड्यात 2 ते 3 चमच गरम पाणी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। 1 ते 1.5 मिनिटं आपण शिजून घ्यायचं आहे आणि परतत पण राहायचं आहे। रेसिपी आपली तयार झाली आहे आणि तुम्ही खायला भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा।